रविवारी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेला उल्लेखनीय कार्यासाठी प्रशस्तीपत्रक तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं. पाहूया सविस्तर बातमी. राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसंच जिल्हा परिषद या पंचायत राज संस्था त्यामधील गुणवंत अधिकारी कर्मचारी यांना ग्राम विकास विभागाच्या वतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचं औचित्य साधून 2006 यशवंत पंचायत राज अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानाअंतर्गत रविवारी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसंच जिल्हा परिषद व अधिकारी तसंच कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान महिला व विकास, ग्राम विकास व जलसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्राम विकास, अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कोकण विभागामध्ये रायगड जिल्हा परिषदेला उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माजी आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोकण विभागात रायगड जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे, याचा आम्हा सगळ्यांना खूप आनंद वाटतो. आणि मला इथं नमूद करणं आवश्यक वाटतं की हे सगळं श्रेय आहे, हे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं केवळ नाही तर सगळे पदाधिकारी, अगदी ग्रामपंचायत पातळीवरच्या कर्मचाऱ्यापासून ते जिल्हा परिषद पातळीवरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी अतिशय मन लावून काम केलेले, सर्व पदाधिकारी आणि सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सभापती असतील, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, सभापती आहेत, या सगळ्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सगळ्यांनी एक चांगलं टीमवर्क इथं निर्माण केलं आणि त्यामुळे आपण कोकण विभागामध्ये आणि हा पुरस्कार हा सर्वांगीण विकास जो आपण करतो किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतो त्याच्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो, त्यामुळे याचा मला विशेष आनंद वाटतो.